अशा बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार. गुड मॉर्निंग प्रेक्षको, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहुयात गुड मॉर्निंग सह्याद्री सकाळच्या ताज्या घडामोडी. पहिलीच दिलासादायक बातमी आहे, राज्य सेवेतील अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नती आणि इतर सेवाविषयक प्रश्न तसेच रिक्त पदे भरण्याबाबत यापुढे मंत्रालयात दर महिन्याला आढावा बैठक घेण्याचं ठरवण्यात आलंय. या बैठका प्रशासन स्तरावर होणार आहेत. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी असतात, तसेच इतर विषयही वेगवेगळ्या स्तरावर हाताळले जातात. त्यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी मंत्रालयातच बैठका घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्यास चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंत्रालयातील संबंधित विभागांचे सहसचिव आणि उपसचिव यांना नियोजन करण्याबाबत सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्यात. आणि यानंतरची बातमी वकिलांसाठी दिलासादायक आहे. वकील आणि त्यांचे कारकुन यांनाही आता रेल्वे प्रवासाची संमती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची संमती देण्यात आली होती, तर कालपासून सरसकट सर्व महिलांनाही संमती देण्यात आली आहे. त्यानंतर आता वकील आणि त्यांचे कारकुन यांना देखील रेल्वे प्रवासाची संमती देण्यात आली आहे. सकाळची लोकल सुरू झाल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7 ते रात्रीची शेवटची लोकल असेपर्यंत वकील आणि त्यांच्या कारकुन यांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र गर्दीच्या वेळी वकिलांना प्रवास करता येणार नाही, मासिक पासही मिळणार नाही, तर प्रत्येक प्रवासासाठी तिकीट काढावं लागणार आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी महाराष्ट्रातील मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी आसाम राज्यातील 2 विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्याचा 85% कोटा रद्द करण्यात यावा आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर सरसकट MBBSC साठी प्रवेश द्यावा अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या खोट्या विक्रीचे बनावट देयके सादर करून सरकारी तिजोरीला तब्बल 135 कोटींचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आलाय. GST गुप्तचर महासंचालनालयाने हा GST इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस आणलाय. विशेष म्हणजे भंडारापासून नंदुरबारपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बनावट देयकांच्या आधारे खोटा व्यवहार करणारे रॅकेट सक्रिय असून घोटाळा करणाऱ्या तथाकथित 22 कंपन्यांपैकी एकाच्या म्होरक्याला नंदुरबार जिल्ह्यातील खांडावारा येथून अटक करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या विधी आणि कर्मकांडांवर खर्च न करता अनोख्या पद्धतीने रमेशराव शिंदे यांनी आपल्या वडिलांचा 13वा घातला. वडील स्वर्गीय किशनराव शिंदे यांच्या 13व्याच्या दिवशी 2 अनाथ मुलींना शिक्षणासाठी 25,000 रुपयांची मदत त्यांनी देऊ केली. या मदतीचा धनादेश देखील त्यांनी सुपूर्त केलाय. तर त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. या बातमीसह गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये स्वागत. वळ्यात पुढच्या काही महत्वपूर्ण बातम्यांकडे आणि यानंतरची बातमी औरंगाबाद मधून. वाळूंज MIDC परिसरात असलेल्या बजाजनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पश्चिम शहर उपाध्यक्षांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संतोष धांडे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी वडगाव येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. पुढची बातमी लातूर मधून. उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर येथील एका अल्पवयीन मुलीवर 2 दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटताना दिसतात, मात्र अद्यापही आरोपीवर कारवाई केली गेली नसल्याने सर्व स्तरातून या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी लातूरमध्ये पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन पडळकरांनी दिलं. 19 तारखेला मला तिथल्या काही मुलांनी तिथल्या अधिकाऱ्याचा इन्चार्ज जगताप यांचा नंबर पाठवला आणि त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी असं बोललो की बाबा लहान मुलीवरती सामूहिक अत्याचार झालेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला. त्यांनी मला सांगितलं की त्या मुलीचे आईवडील तक्रार देत नाहीत.
आता आई वडील अडाणी आहेत, ते दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नाही। तर अधिकाऱ्यांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की डॉक्टरांनी सांगितलं की अशा पद्धतीचा प्रकार घडलेला आहे, तर सुमोटो केस दाखल करायला पाहिजे, त्यांनी सिरियस घ्यायला पाहिजे, पण ते सिरियस घेतलं नाही। आणि जेव्हा इथं आले तेव्हा इथल्या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं, काही महिला अधिकारी आहेत त्या थांबून 2 दिवस त्यांच्यासोबत होत्या। बातमी आहे, ठाणे जिल्ह्यातून उल्हासनगर शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व क्रीडा मैदाने नागरिकांसाठी खुली करण्याची मागणी केली जात आहे। विशेषतः शहरातील दशहरा मैदान तसेच कॅम्प नंबर 4 येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलाची त्वरित साफसफाई करून नागरिकांसाठी खुली करून देण्याची मागणी काँग्रेसचे युवा नेते रोहित साळवे यांनी केली आहे। या संदर्भात महापौर लीलाबाई आशाणी यांच्याकडे त्यांनी निवेदन देखील दिलं आहे। डोंबिवलीमध्ये महिला क्लीनअप मार्शलला अज्ञात व्यक्तीकडून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे। रस्त्यावर कचरा फेकत असणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करताना हा प्रकार घडला, तर महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। डॉबीच्या इथे मी सकाळी 6 वाजेपासून माझी ड्युटी होती, ऑन ड्युटी होती। तिथे कोण एक बेवडा होता, तर त्यांनी कचरा घेतला आणि ते टाकत होता तिथे आमच्या घरा, आणि दुसऱ्यांनी पण टाकलं तर त्यांची मी पावती फाडली। तर तो बोलतो म्हणजे एकदम अपशब्द बोलला, ते मी बोलू नाही शकत होता कारण माझ्या पप्पांवरून वगैरे घाणघाण शिवे दिला त्यांनी, आणि माझ्या अंगावर आला, माझा गळा दाबला, मला मारलं। म्हणून माझ्या हातात गाडीची चाबी होती, माझ्या बचावासाठी मी त्याला खोपसली। माझं पण बघू शकतात तुम्ही, आणि हे लोक काही नाही साथ देते। त्यांना बोललं तर त्यांनी बसवून ठेवलं होतं, साहेब आल्याशिवाय काही नाही घेतलं, त्यांनी मला बसवून ठेवलं होतं। म्हणून मी सावंत सरां काकांना फोन करून सांगितलं काहीतरी करा काय करू। आणि केंद्रीय दत्तक विधान प्राधिकरणाच्या नियमांना मोडून बालकांना दत्तक देताना आर्थिक व्यवहार केला जात असून नागपूर जिल्ह्यात एका प्रकरणातील महिला आणि बालकल्याण विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली आहे। यात फेसबुक या समाज माध्यमाच्या आधारे बालकाची विक्री केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। मात्र पोलिसांनी आपली सूत्र हलवत त्या बालकाचा शोध घेतला आणि बालकाला आईच्या स्वाधीन केला। मात्र आरोपी पालकांची चौकशी केली असता फेसबुकच्या माध्यमातून बाळ दत्तक घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। यासह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा News24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।